हॅलो फ्रेंड्स, मूवीची सुरुवात वेस्ट व्हर्जिनियाच्या घनदाट अशा जंगलातून होते, ज्यात एक सुनसान अशा डोंगरावर रिची व हेली नावाचं जुडपं डोंगर चढाई करत होतं. जसं रिची डोंगरावर पोहोचतो, त्याला सांडपाण्याने भरलेली नदी दिसते. पण डोंगर चढाईच्या खुशीमध्ये तो हेलीला लवकर वर येण्यास इशारा करतो. बिचारी हेली डोंगर चढताना तिचा पाय घसरतो, पण ती स्वतःला सांभाळत पुन्हा वर चढते. यावेळेस ती रिचीला मदतीसाठी आवाज देते, पण त्याचा रिप्लाय न आल्याने ती थोडी टेन्शनमध्ये येते. अचानक तिच्या चेहऱ्यावर रक्ताचे काही थेंब पडतात. ती हैराण होते. तिच्या नजरेसमोरच रिचीला कोणीतरी डोंगरावरून खाली फेकून देतं. हे सर्व तिच्या समजण्याच्या आधीच कोणीतरी तिला वर खेचते, पण ती प्रसंगावधान दाखवत ती दोरी कापून टाकते व स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. पण तिला तोल न सांभाळल्याने ती खाली पडते, जिथे रिचीची डेड बॉडी होती. त्याला बघून तिचे अश्रू अनावर होतात व ती रडू लागते. त्याच वेळेस तिला जंगलात काही हालचाली जाणू लागतात व ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या गाडीकडे पडते. धावताना अचानक तिचा पाय एका काटेरी तारेत अटकतो व ती पडते आणि तो मर्डरर तिला घेऊन जातो. आता आपली नजर न्यूजपेपरच्या हेडलाईन्सवर जाते, ज्यात माहिती होती या जंगलात चोरी होणाऱ्या गाड्या व बेपत्ता होणाऱ्या माणसांबद्दल. त्याचप्रमाणे अनेक लोकांनी तिथे हैवान असल्याचाही दावा केला होता. आता आपण पुन्हा ह्याच जंगलातून एका गाडीला जाताना बघतो. जी गाडी चार्ली चालवत होता, तो एक इंटरव्ह्यूसाठी दुसऱ्या शहरात जात होता, पण त्याला रस्त्यातच ट्रॅफिक लागते. ट्रॅफिकमुळे तो लेट होणार आहे हे समजताच तो एका ट्रक ड्रायव्हरला ट्रॅफिकचे कारण विचारतो. ट्रक ड्रायव्हर त्याला सांगतो, 5 किलोमीटर पुढे एक केमिकल ट्रक पलटी झाला आहे, ज्यामुळे अजून खूप तास लागतील, आपल्याला इथंच राहावं लागेल. हे समजताच चार्ली दुसऱ्या रस्त्याने जायचा विचार करतो. तो इंटरव्ह्यूच्या ठिकाणी फोन देखील करतो, पण डोंगराळ भाग असल्याने त्याचा फोन कट होतो. फोन करण्याच्या नादात त्याला एक गॅस स्टेशनचा बोर्ड दिसतो व तो गाडी घेऊन त्याच्याकडे जातो. रस्त्यात त्याला खूप साऱ्या बेवारस गाड्या दिसतात. त्यांकडे लक्ष न देता तो गॅस स्टेशनपर्यंत पोहोचतो. त्याची नजर गॅस स्टेशन मालकावर पडते. तो खूप आजारी असल्यासारखा वाटत होता. तो फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण फोन डेड असल्याने कोणाला संपर्क करू शकत नाही. तो स्टेशन मालकाला शहरात जाण्याचा दुसरा रस्ता विचारतो, पण स्टेशन मालक त्याला इग्नोर करतो. तेथे चार्लीला एक नकाशा दिसतो, ज्यात शहराकडे जाणारा कच्चा रस्ता दाखवला होता. रस्ता कन्फर्म करण्यासाठी तो स्टेशन मालकाला विचारतो व स्टेशन मास्तर त्याला तेथून जाण्यास सांगतो. आता चार्ली कच्च्या रस्त्याने दाट जंगलाला पार करत जात होता, पण पुढे त्याला दुहेरी रस्ता दिसतो. चार्लीला कुठे जायचं याबद्दल कन्फ्युजन होते, पण शॉर्टकट रस्त्याचा बोर्ड बघून तो गाडीला त्या रस्त्याने घेऊन जातो. जाताना त्याला एक मेलेलं हरिण दिसतं. त्याला बघण्याच्या नादात तो पुढे उभ्या असलेल्या गाडीला जोरदार टक्कर मारतो व दोन्ही गाड्यांचा भयंकर असा ॲक्सिडेंट होतो. यात चार्ली नशिबाने वाचतो, पण ॲक्सिडेंटचा आवाज येतात दुसऱ्या गाडीतील लोक तिथे येतात. चार्ली त्याला माफी मागत गाडीच्या नुकसानाची भरपाई देण्याचे मान्य करतो, पण रस्त्यात गाडी उभी का केली याबद्दलही विचारणा करतो. नॅन्सी त्याला सांगते, कोणीतरी रस्त्यात काटेरी टायर टाकली होती, ज्यामुळे गाडीचा एक टायर पूर्णपणे फाटला आहे. चार्ली त्याला गॅस स्टेशनबद्दलही सांगतो व आता सर्वजण चालतच पुढे जाण्याचा विचार करतात. पण टॉम व जेरी तिथेच गाडीच्या निगराणीसाठी थांबतात. ह्या लोकांना रस्त्यात मेलेलं मुंगूस दिसते, ज्याला मधूनच फाडलं होतं. पुढे जाताना त्यांना गाडीचे टायर जळताना दिसतात. याला बघून चार्लीला काही खतऱ्याचा भास होतो व तो सर्वांना पुढे चालत राहायला सांगतो. इथे टॉम व जेरी यांना जंगलात काही आवाज येतो व ते बघण्यासाठी टॉम जंगलात जातो. टॉम जवळपास दिसत नसल्याने जेरीही त्याला शोधण्यासाठी जाते. चालताना तिला टॉमचा शूज दिसतो. पुढे जाता जाता तिला टॉमचा कापलेला कान दिसतो. याला बघताच ती जोरजोराने रडू लागते. तेव्हाच कोणीतरी मागून येऊन तिच्यावर हल्ला करतो, तिला मारून टाकतो. इकडे 4 जण मदत शोधण्यासाठी निघाले होते. चालता चालता त्यांना एक घर दिसते व मदतीसाठी ते त्या घरात जातात. तिथे खूप साऱ्या बेवारस गाड्या होत्या. चार्ली हे बघून खूप हैराण होतो व तो घराचं दार ठोठावतो, पण तिथे कोणीच नाही हे समजून ते सर्वजण आत जातात. एखादा कॉल करण्यासाठी ते फोन शोधू लागतात, पण त्या घराला बघून असं वाटत होतं की खूप दिवस झाले, इथली साफसफाई झाली नव्हती.
व तिथे सनग्लासेस व गाड्यांच्या चाव्याही होत्या. जसं तो फ्रीज उघडतो त्याला स्वतःचा होशच राहत नाही, कारण फ्रीजमध्ये अनेक मानवी अवयव ठेवले होते. व नॅन्सीलाही एका खोलीत तशीच काटेरी तार दिसते, ज्याने त्यांच्या गाडीचा टायर फाडला होता. हे सर्व बघून ते तेथून पळून जाणार तेवढ्यात चार्लीला घराबाहेर एक गाडी त्यांच्या दोन्ही गाड्यांसोबत येताना दिसते. हे चारही जण पळून जाण्याचा प्रयत्न करतात, पण रस्ता न मिळाल्याने तेथेच लपून बसतात. दुसऱ्या बाजूला तो मर्डरर घरात येऊन जेरीची बॉडी फेकतो. जेरीची बॉडी बघून या चारही जणांना धक्का बसतो. आता आपण पहिल्यांदाच तीन हैवानांना बघतो, जे जेरीच्या बॉडीला तेच अवजारांनी कापतात. हे बघून कॅरा ओरडणार तेवढ्यात स्कॉट तिच्या तोंडावर हात ठेवून तिचा आवाज बंद करतो. थोड्याच वेळात हे तिघेही हैवान डेड बॉडीला खाऊन गार झोपी जातात. व संधीचा फायदा घेत हे चारही जण चोर पावलांनी निघण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात एक हैवानाची नजर त्यांच्यावर पडते. हे बघताच हे चारही जण जंगलात पळून जातात. त्यांचा पाठलाग करत हे हैवानही गाडी घेऊन निघतात. चार्ली त्यांच्या गाडी चोरण्याचा प्लॅन करतो व त्यांचे ध्यान भटकवण्याचा प्रयत्न करतो, पण एक हैवान त्याच्या पायावर गोळी मारतो व चार्ली जखमी होऊन तिथेच पडतो. हे सर्वच जण गाडीत बसतात, पण स्कॉट मागे राहतो. तो धावत असतानाच एक बाण त्याच्या छातीच्या आरपार होतो. हे तिघेही स्वतःचा जीव वाचवत गाडीला घेऊन जातात. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांचा ट्रक चिखलात फसतो व त्यांना तो ट्रक तिथे सोडून द्यावा लागतो. हे तिघेही शहराचा रस्ता शोधत पुढे जातात. बघता बघता दिवसाची रात्र होते व हैवान या तिघांच्या शिकारीसाठी निघतात. हे तिघेही थकल्यामुळे एका ठिकाणी आराम करतात, पण तिथे कॅरा त्यांना वरती बघण्याचा इशारा करते. मागे वळताच त्यांना एक वॉच टॉवर दिसतो. त्यांना खूप खुशी होते व ते टॉवरमध्ये जातात, पण टॉवरच्या आत कोणीच नव्हतं. नॅन्सीला तिथे एक फर्स्ट एड बॉक्स मिळतो. त्याच्या मदतीने ती चार्लीची मलमपट्टी करते. दुसऱ्या बाजूला कॅराला एक जुना रेडिओ मिळतो. ती मदतीसाठी बोलते, पण पुढून काहीच रिप्लाय येत नाही. चार्लीला कसला तरी आवाज येतो म्हणून तो खाली बघतो, तर हे हैवान टॉवरवर चढत होते. त्यांना येताना बघतात चार्ली तेथील सामान एंट्री पॉईंटवर ठेवतो. थोड्याच वेळाने हे हैवान तेथून निघून जातात व कॅरा त्यांची लोकेशन रेडिओवरून सांगत होती, पण तेवढ्यात रेडिओची वायर हे हैवान कापून टाकतात व टॉवरला आग लावतात. स्वतःला जळताना पाहून जीव वाचवण्यासाठी कॅरा तेथील एका बॉक्सने टॉवरची खिडकी तोडते व ते तिघेही फांद्यांवर उडी मारतात. हे सर्व खाली उभे असलेले हैवान बघत होते व ते यांना मारण्यासाठी झाडावर चढतात. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात असताना एक हैवान कॅराच्या जवळ येतो व जवळ असलेल्या कुऱ्हाडीने तिच्या चेहऱ्याचे दोन तुकडे करतो. चार्ली स्वतःला सांभाळत उठतो तेव्हा त्याला रस्त्यावरून एक पोलीसची गाडी दिसते. तो धावत जाऊन गाडीला थांबवतो. जसा पोलीसवाला त्यांच्या मदतीसाठी बाहेर येतो, तसा एक बाण पोलीसवाल्याच्या डोळ्यातून आरपार होतो. आपण एका हैवानाला बघतो जो चार्लीला मारण्यासाठी आला होता, पण चार्ली गाडीच्या खाली लपतो. जेव्हा हैवान चार्लीला बघण्यासाठी गाडीच्या खाली वाकतो, तेव्हा गाडीखाली कोणीच नसते. हे बघून हैवान थोडा कन्फ्यूज होतो. आता आपण त्या घराला बघतो जिथे या हैवानांनी नॅन्सीला बांधून ठेवले होते. जसा एक डोळ्या हैवान नॅन्सीला मारणार असतो, त्याला बाहेरून येणाऱ्या गाडीचा आवाज येतो, ज्याला बघण्यासाठी तो दरवाजाकडे जातो व चार्ली गाडी सकट त्याचा चकणाचूर करतो व त्याच्यावर हमला करत त्याला मारून टाकतो. तो नॅन्सीला सोडतच होता, पण एक हैवान येऊन त्याच्यावर हल्ला करतो. चार्लीला मरताना बघताच नॅन्सी त्याच्यावर एका बाणाने हल्ला करते व त्याला मारून टाकते. हे तिघेही घराच्या बाहेर येतात व चार्ली गाडीच्या पेट्रोल टँकवर गोळी घालत पूर्ण घरच पेटवून टाकतो. एक जोरदार धमाका होतो व घराचे पार चितळे चितळे होतात. आता हे दोघेही जण त्या ट्रकला घेऊन गॅस स्टेशनपर्यंत येतात. ट्रकला जवळ येताना बघताच गॅस स्टेशनचा मालक दरवाजा बंद करतो. चार्ली ट्रकमधून बाहेर येतो. तेथील नकाशा घेऊन ते शहराकडे रवाना होतात. डिअर फ्रेंड्स, जर तुम्हाला या मूवीची एक्सप्लेनेशन मराठी भाषेत आवडली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जगातील अशाच विविध लँग्वेजमधील मूवी एक्सप्लेनेशन आपल्या आवडत्या मराठी लँग्वेजमध्ये समजून घेण्यासाठी होल वर्ल्ड इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओजसाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. धन्यवाद.